पारनेर तालुक्यातील कासारे येथे जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत तब्बल 53 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कामांमध्ये क वर्ग देवस्थान तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी श्री बिरोबा देवस्थान कासारे येथील रस्ता करणे व स्वच्छतागृह बांधकामासाठी 15 लाख रुपये, श्री बिरोबा देवस्थान कासारे येथे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी 15 लाख रुपये, लेखाशीर्ष 30-54 अंतर्गत कासारे ते पिंपळगाव रोठा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये, जिल्हा परिषद अंतर्गत कासारे ते वाघदरा रस्ता सीडी वर्क व सुधारणा करण्यासाठी 5 लाख रुपये, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत खंडोबा मंदिर सभामंडपासाठी 3 लाख रुपये, अशा 53 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच शिवाजी निमसे, माजी सरपंच सुनीता निमसे, शिंदे गुरुजी, माजी चेअरमन संतोष घनवट, भाऊ खरात, संपत पानमंद, उपसरपंच शैला घनवट, ग्रामपंचायत सदस्य कमल दातीर, वसंतराव दातीर, देवराम निमसे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त महेंद्र नरड, बंशी खरात, धनंजय निमसे, बिरोबा देवस्थान खजिनदार नरड सर, तुकाराम साळवे, ज्योती घनवट, प्रदीप साळवे, संतोष वाळुंज, पोलीस बाबाजी जगताप, मीराबाई निमसे, प्रदीप साळवे, कैलास घुले, कैलास दातीर, महादू कासुटे, भगवंत कासुटे, नारायण पानमंद, भाऊसाहेब नरड, ठेकेदार फारूक शेख, संचित वाळुंज, बबन वाळुंज, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता शिवाजी महाडुंगे, ग्रामसेवक डेरे मॅडम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, कासारे. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.